राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत कळमनेरच्या वतीने कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कोरोनाची रुग्णसंख्या कमी कशी करता येईल हे नियोजन तयार करून कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद मराठी शाळा कळमनेर येथे करण्यात आले होते. त्यावेळेस गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या दापोरी व कळमनेर अशा दोन्ही गावांमधून फक्त 35 लोकांनीच तपासणी करून घेतली आहे. शिबिरामध्ये टेस्ट करणाऱ्या 35 ही लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे तपासणी कर्मचारी यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे गावात हे कोरोना चाचणीची तपासणी शिबिर घेण्यात आले होते. याच गावातील लोकसंख्या अंदाजे 700 ते 800 आहे, मात्र फक्त गावातील 20 ते 25 लोकांनीच कोरोना टेस्ट करण्याला समर्थन दिले आहे. बाकीच्या लोकांचा टेस्ट करण्याला नकार का असावा की गावातील जास्तीत जास्त लोकांनी टेस्ट का केली नाही याला नेमकं कारण काय असेल हे मात्र समजू शकलं नाही. गावातील जास्तीत जास्त लोकांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी यासाठी ग्रामपंचायतचे सचिव अविनाश मानकर, सरपंच प्रतिभा भगत, अंगणवाडी सेविका साधना भगत, आशावर्कर यशोधरा भगत, मदतनीस अमरपाली गोटे, मुख्याध्यापक तसेच तलाटी हे प्रयत्नरत होते. आज कळमनेर येथे 21/5/2021 कोरोना टेस्टिंगचा अँटीजेन रॅपिडचा कॅम्प घेण्यात आलेला आहे. येथे 35 लोकांनी इथे टेस्टिंग केलेलं आहे, त्यामध्ये 35 लोक इथे निगेटिव्ह आलेले आहे. मिलिंद धनवीज, स्टार महाराष्ट्र न्यूज, राळेगाव.